नमस्कार ड्रीम रेसिपीजमध्ये मी वर्षा पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते आज आपण लिंबाचं आंबट गोड लोणचं बनवणार आहोत आणि या लोणच्यासाठी लागणारा मसालाही आज आपण बनवणार आहोत तर खूपच चटपटीत हे लोणचं होतं तर रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी लिंब घेतलेत लिंब पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत त्यानंतर एका कपड्याने आपल्याला याला कोरडं करायचंय ही लिंब कोरडी झाल्यानंतर याला आता आपण कट करून घेऊयात तर इथं आपण वीस लिंबू घेतलेले आहेत ही कागदी लिंब आहेत लोणचे बनवण्यासाठी कागदी लिंबच वापरावी कारण त्यामध्ये रस खूप जास्त असतो तर इथं मी एका लिंबाचे सात आठ फोडी करून घेत आहे याला असं लहान आकारामध्ये आपल्याला कट करायचंय आणि यामध्ये जे सर्व बी आहे तर ते आपल्याला बाजूला करायचंय तर, तर बी जर राहिले यामध्ये तर लोणचे थोडस कडू होण्याची शक्यता आहे त्यामुळे सर्व आपल्याला बी इथं वेगळं करून घ्यायचंय तर इथं मी या लिंबाच्या सर्व फोडी बनवून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता याच आकारामध्ये खूप मोठ्या फोडी बनवायच्या नाहीत आता आपण या लिंबामध्ये दोन चमचे मीठ घालूयात मीठ घातल्यानंतर याला छान मिक्स करायचं आहे आता या फोडी मिठामध्ये छान मिक्स झाल्यानंतर या फोडींना आपण दोन दिवस मुरवट ठेवणार आहोत आणि परत तिसऱ्या दिवशी याचं लोणचं बनवायचं आहे तर इथं हे भांड आता मी झाकून ठेवते आणि तिसऱ्या दिवशी आपण याला पाहतोय तर तुम्ही बघू शकता तर फोडी थोड्याशा नम झालेल्या आहेत तर याची जी स्किन आहे तर ती थोडीशी सुकल्यासारखी झाली आहे आणि याला थोडंसं पाणी सुटलेलं असतं तर आता इथं ह्या फोडी आपण मिक्सरला फिरवून घेऊयात तर यामध्ये पाणी बिलकुल वापरायचं नाही न पाणी घालता हे आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर थोडंसं याचं स्ट्रक्चर जे आहे तर ते मोठं ठेवायचं आहे आपल्याला अगदीच बारीक पेस्ट करायचं नाही जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्या फोडी आहेत तशाही ठेवू शकता परंतु हे थोडंसं वेगळ्या पद्धतीचं लोणचं आहे तर ते तुम्हाला नक्की आवडेल तर इथं हे मी सर्व फोडी मिक्सरला फिरवून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता यामध्ये थोडस लिंबाचे तुकडे दिसत आहेत तर अशाच पद्धतीनं मोठा आपल्याला हे ठेवायचं आहे आता आपण गॅसवरती कढई ठेवूयात आणि त्यामध्ये अर्धा किलो साखर घ्यायची आहे तर वीस लिंबासाठी आपल्याला इथं अर्धा किलो साखरेचं प्रमाण लागेल तर अगदी परफेक्ट प्रमाण आहे आणि साखर भिजे इतपतच आपल्याला यामध्ये पाणी घालायचंय तर या साखरेचा आपल्याला एक तारी पाक बनवायचा आहे लक्षात ठेवा आपल्याला एकच तारेचा पाक पाहिजे त्यामुळे एक तारेपेक्षा जास्त वरती पाक जाऊ द्यायचा नाही आणि कमीही होऊ द्यायचा नाही कमी झालं हो तर लिंबाला पाणी सुटेल आणि लिंबाचं लोणचं पातळ होईल आणि जास्त झालं तर लिंबाचं लोणचं थोडंसं घट्ट होईल तर इथं ही तार बनलेली आहे आपण लिंबाचं हे जे मिश्रण आहे तर पाकामध्ये सोडूयात आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे लिंबू आणि साखरेचं जे प्रमाण आहे ते अगदी योग्य आहे त्यामुळे आपलं लोणचं प्रमाणबद्धच होणार तर इथं मी हे सर्व मिक्स करून घेत आहे आणि फ्रेंड्स ही रेसिपी माझ्या मोठ्या बहिणीची आहे त्यामुळे ही रेसिपी अगदी परफेक्ट आहे तर इथं हे मिक्स झाल्यानंतर आता यासाठी आपण मसाला बनवून घेऊयात तर इथं मी अर्धी वाटी लाल तिखट घेतलेला आहे तर तुम्ही यामध्ये रंगासाठी काश्मीरी रेड पावडर वापरली तरी चालेल त्यानंतर इथं एक चमचा मी काळं मीठ घेतलेलं आहे काळा मीठ घेतल्यानंतर अर्धा चमचा हिंग घ्यायचा आहे तर यापेक्षा ही हिंग थोडंसं कमी घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता तर इथं अगदी योग्य प्रमाणात घेतलाय त्यानंतर एक दीड चमचा मी काळी पूड घातलेली आहे तर इथं हे प्रमाण अगदी मसाल्याचं परफेक्ट आहे आता हा मसाला आपण या मिश्रणात घालूयात आणि छान मिक्स करून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम स्लोच ठेवायचे तर इथं कश्मीरी रेड पावडर वापरल्यामुळे याला रंग खूपच सुंदर येतो तर इथं हे छान मिक्स केल्यानंतर याला पाहू शकता तुम्ही तर रंग किती सुंदर आलेला आहे तर चार ते पाच मिनटं आपल्याला हे परफेक्ट शिजवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता तर हे थंड झाल्यानंतर थोडंसं घट्ट होतं तर हे आंबट गोड लोणचं खूपच सुंदर होतं घरच्या घरी आणि आपण याला मसाला ही घरीच बनवलेला आहे तर याला टेस्ट ही खूपच अप्रतिम येते तर हे लोणचं तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून मला नक्की सांगा तर हे लोणचं वर्षभर टिकतं तो हे थंड़ा जालें तर इथं हे थंड झाल्यानंतर मी भरणीमध्ये भरत आहे जर तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट करून मला नक्की कळवा आणि भेटूयात मग पुढच्या रेसिपीसह नम